कप आणि ट्रे या दोन अगदी सोप्या वस्तू बनवल्यानंतर आता आपण आणखी एक सोपी कलाकृती बनवू आणि तो म्हणजे पेंग्विन. आपण नेहमीप्रमाणे एक कामी घेतला आहे. या बाजूला रंग आहे, मागच्या बाजूला पांढरा आहे आणि पेंग्विन काळे असतात म्हणून काळा रंग घेतला आहे, पण आपण कोणताही रंग घेऊ शकतो. तर पहिल्यांदा आपल्याला एक डायगोनल व्हॅली रंगीत बाजूवर घालायची आहे. समोरासमोरची दोन टोकं एकमेकांना जुळवून त्यानंतर ह्या बाजूपासून आपल्याला ही फ्लॅप उघडून एक घडी घालायची. हे पूर्ण इथपर्यंत आणायची गरज नाही. ह्याच्याच मागच्या बाजूला अशीच घडी घालायची आहे. आता उघडू, रंगीत बाजू पुढे काढू आणि हे टोक थोडंसं दुमडून घेऊ. ही रेग आणि ही रेग या दोन्ही जुळवून घेऊ. आता हे उलटू. आता आपल्याला डोक्याचा आकार द्यायचा आहे, त्यासाठी हे टोक आता आपल्याकडे ही मध्ये एक माउंटन आहेच, त्याच्यावर आपण दुमडून घेऊ आणि हे टोक धरून, चोचीचं टोक धरून थोडंसं हलकेच बाहेर ओढू आणि इकडे क्रीज करून टाकू की हा झाला पेंग्विन तयार. हा उभाही राहील.